भारतीय जनता पार्टीची प्रदेश पदाधिकारी बैठक ऑनलाईन पद्धतीनं आज पार पडली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दिल्लीतून प्रदेशाध्यक्ष दादा पाटील कोल्हापुरातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतून तर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमधून या व्हर्च्युअल बैठकीसाठी सहभागी झाले होते पुढील काळामध्ये महाराष्ट्रात भाजप स्वबळावर पूर्ण सत्ता मिळवेल असा दावा जे पी नड्डा यांनी केला तर दादा पाटील यांनी ही आक्रमक भूमिका घेत कोरोना काळामध्ये महाविकास आघाडी सरकारनं केलेला भ्रष्टाचार जनतेसमोर आणू असं स्पष्ट केलं तर देवेंद्र फडणवीस यांनी सध्याचं सरकार पाडणं तर लांबच आधी चालवून दाखवा अशा शब्दात टीकास्त्र सोडलं भाजपची प्रदेश पदाधिकारी सभा आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा प्रमुख वक्ते होते गेल्या काही दिवसात भाजपनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत जनसंवाद यात्रा पार पाडल्या त्यानंतर आज व्हर्च्युअल पद्धतीने ही बैठक पार पडली दिल्लीतून बोलताना भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना रिचार्ज केलं आगामी काळात महाराष्ट्रात कुणाचीही मदत न घेता भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शत प्रतिशत भाजपसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं त्यांनी आवाहन केलं शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आपल्या स्वार्थासाठी एकत्र येऊन सत्ता मिळवली पण भाजप त्यांचा गैरकारभार जनतेसमोर आणतय या सरकारमध्ये प्रचंड आंतरविरोध असून कोरोनाच्या काळातही महाविकास आघाडी सरकारनं घोटाळा केल्याचं नड्डा म्हणाले कोल्हापुरातून आमदार चंद्रकांतदा पाटील यांनी या बैठकीचं प्रास्ताविक केलं यापुढं भाजप नेत्यांवरील खालच्या पातळीवरील टीका अजिबात खपून घेतली जाणार नाही जशाच जा तसं उत्तर देऊ असं सांगत चंद्रकांतदादांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला कोरोनाच्या काळात सरकारनं केलेला भ्रष्टाचार लोकांसमोर आणू पुढील निवडणुकीत या तीनही पक्षांना जनतेसमोर जाता येणार नाही असं ते म्हणाले बैठकीचा हेतू असा आहे की संघटन ह्या सगळ्या कोरोनाच्या महासंकटामध्ये सुद्धा कन्सॉलिडेट करणं अगदी गाव लेवलपर्यंतच्या सगळ्या समित्या पूर्ण करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आगामी काळामध्ये सरकारच्या विरुद्ध एकाअ्याने संघर्ष सुरू करणं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज या व्हर्च्युअल बैठकीतून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच या सरकारला तीन चाकांचं ॲटो रिक्षासारखं सरकार म्हणत असतील तर रिक्षा कुठं जाणार हेच ठरत नसल्याचा टोला त्यांनी आणला आम्हाला सरकार पाडण्यात रस नाही पण आधी सरकार चालवून तर दाखवा अशी टिप्पणी त्यांनी केली हे सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही तर सत्ता मिळवण्यासाठी झालेली अभद्र आघाडी आहे असंही ते म्हणाले महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला असतानाही सरकार अजून टेस्ट वाढवत नाही चाचण्यांच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात एकोणीसाव्या क्रमांकावर आहे असं सांगून अलगीकरण कक्षात महिला सुरक्षित राहत नसतील तर राज्य सरकार काय कामाचं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आत्मनिर्भर पॅकेजमधून केंद्र सरकारनं सर्वाधिक आर्थिक मदत महाराष्ट्राला केल्याचं स्पष्ट आहे असं ते म्हणाले सगळे सोयऱ्यांकडून अनुदानित दूध खरेदी युरियाचा काळा बाजार कोरोना महामारीतील भ्रष्टाचार शेतकऱ्यांची फसवणूक अशा अनेक मुद्द्यांवरून फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं दरम्यान या बैठकीत अनेक ठराव मंजूर करण्यात आले भाजपच्या वतीनं एक ऑगस्टला व्यापक दूध खरेदी आंदोलन होईल तर पाच ऑगस्टला राम जन्मभूमी शिलान्यास होणार असल्यानं देशात जणू दिवाळी साजरी होईल असं या बैठकीत ठरवण्यात आलं या बैठकीला भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनंजय महाडिक देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव पंकजा मुंडे देवयानी फरांदे विजय पुराणिक रवींद्र चव्हाण विनोद तावडे आशिष शेलार अनिल बोंडे भारती पवार मंगलप्रभात लोढा यांच्यासह संपूर्ण राज्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते